मित्रांनो, हा जो आहे हा इकडे संपूर्ण आहे तो म्हणजे कांबळेचा बाजार, आणि कांबळेर म्हणजे आमच्या मामाचं घर. सो आम्ही आलो आहे का मामाच्या घरी, आई तिकडे गेली वडापाव घेण्यासाठी, आणि हा पूर्ण पुढेपर्यंत कांबळेरचा बाजार आहे. चला तर आता इकडून वाट आहे जाण्यासाठी, चला जाऊया पुढे. आणि हे मित्रांनो कुत्र्याचा पिल्लू बघा, इतके गाडीच्या समोरच येऊन राहिले आहे. खूप मस्त आहे आणि छोटंसं क्यूटसं पिल्लू आहे. मित्रांनो फायनली मामाच्या घरी पोचलोय, आणि म्हटलं की उद्या नागपंचमी आहे, आमच्या इकडे पानं भेटत नाही घ्यायची, म्हटलं की इकडूनच घेऊन जाऊया. सो इकडे आलो आहे आता नागपंचमीसाठी पानं खाण्यास. मामान मोपशे काही लावलेले आहेत, त्यांची पानं काढून घेऊया थोडीफार, कारण की उद्यानंतर आपल्या इकडे भेटत नाही आणि इकडे खूप सारे असतात. सो गणपतीला पण आम्ही इकडे आल्यावर इकडची काढून घेऊन जातो. चला तर काढूया. सो मित्रांनो हे आहे आपल्या मामाचं घर. आणि सो मित्रांनो मामाकडून तर आलो, आणि नंतर आता म्हटलं भजनाचा आवाज ऐकू येत आहे, कारण की जेव्हा श्रावणाचे सोमवार सुरू होतात तेव्हा आमच्या गावातल्या एका ब्राह्मणाच्या मंदिरात, इकडच्या बाजूला ब्राह्मणाच्या मंदिरात भजनाला सुरुवात करतात, म्हणजे भजन करतात तर सोमवारी. आणि आज भजन आहे, सो आपण जाऊया आणि भजनाचा लाभ घेऊया. चला जाऊया, भजनाचा आवाज येतो, चला जाऊया. Yeah.
हॅलो नमस्कार, मी गिरीश रेडकर आणि पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत करतो तुमच्या आपल्याशा यूट्यूब चॅनलवर. सो मित्रांनो, कालच आलं गावी, कारण की आज आहे नागपंचमी आणि सर्वांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या पण खूप खूप शुभेच्छा. सो म्हटलं की आता नागपंचमी, घरातली सर्व तयारी झाली, पुसून घेतले आणि सगळं बाकीची तयारी झाली. आईने अंगण पण, म्हणजे अंगण नाही सॉरी, शेण पण काढून घेतलं आहे. खोड्या खोडी, म्हणजे जिथे खोल्याने जिकडे शेण काढायचं तिकडे शेण पण काढून घेतले, बाकी सर्व तयारी झाली. सो आता म्हटलं की नागोबा घेऊन येऊया. त्याच्या आधी म्हटलं की जरा फुलं काढून घेऊन या, कारण की पूजनासाठी फुलं पाहिजेत. सो फुलं पण आसपासची जरा काढूया. सो आता चला फुलं काढून घेऊया, नंतर आपला नागोबा जो आहे नागोबा पण घेऊन येऊया. चला चालेल. सो मित्रांनो, ह्या सीझनमध्ये लाल फुलं असतात, ती जास्त कुठे दिसत नाही, एवढीच ही आता पांढरी एवढीच आहे. सो आता हीच काढून घेऊया आणि नंतर जाऊया. चला आता हे आमचं ऊस, गेल्या वर्षी तुषार लग्नाचं इकडेच लावलेलो, तो आता चांगल्या प्रकारे मोठे झालेलो आहे. आणि बाकीचे निसर्ग बघा, एकदम हिरवागार झालं आहे. आणि थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. चला आता जाऊया आणि तिकडचे गणपती पण बघूया, थोडेफार काय गणपती बनवतो ते पण बघून येऊया. मित्रांनो, फुलं तर काढून झाली, तर म्हटलं की आता नागोबा घेऊन येऊया आपलो. तर म्हटलं की नागोबा घेऊन येऊया. नागोबासाठी, नागोबा आणण्यासाठी एक पान शोधला जातो, म्हणजे त्याच्यात त्या पानात धरून नागोबा आणला जातो. सो पान बघूया आणि पान घेऊन जाऊया नंतर आणि आपला नागोबा घेऊन येऊया. चला तर हे बघा, ह्या पानातून हे पान घेऊन जाऊया आणि पण नागोबा घेऊन येऊया. सुंदररित्या असं सुंदर सुंदर पानं आहेत इकडे, ही सर्व अळूची पानं आहेत. सो याच्यातून जाऊन घेऊन येऊया. चला तर पानं तर घेतले दोन, कारण की आमचं आणि बाजूच्या काकेचं पण, तिने पण सांगितलं की आमचं पण जाताना जरा घेऊन ये नागोबा. सो जाऊया आणि नागोबा घेऊन येऊया. चला तर एवढे सारे नागोबा आता राहिलेले आहेत, कारण की मला जरा उशीर झाला येईपर्यंत. आणि इकडे गणपती पण बनवलेले आहेत जोरदार, तर आहेत तयारी चालू आहे गणपती बनवण्याची. पाटी पण तो गणपती अर्धा बनवलेला आहे आणि बाकी त्याची पण तयारी चालू आहे. सो आपल्या ह्याच्यात दोन नागोबा घेऊन जाऊया, कारण की आपलं आणि हो काकीचं तिका. सो मित्रांनो, येताना व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि तिकडचे जास्त गणपती पण दाखवू शकलो नाही, कारण की उशीर पण झाला आणि त्या काकांना पण कुठेतरी जायचं होतं. सो म्हटलं नंतर जाऊया परत आपण आणि बघून येऊया तिकडे कोणते कोणते गणपती बनवले. आणि आपला नागोबा पण घेऊन आलो आहे, चला आता बाहेर ठेवूया आणि नंतर पूजन पण करूया. पूजन कसं करलं जातं कोकणात ते पण तुम्हाला दाखवतोच. आणि याच्या मागची काय गोष्ट आहे, कशाला नागपंचमी करतात ते पण तुम्हाला सांगते. मित्रांनो, हा आहे आपला नागोबा आणि पूजन करायच्या अगोदर त्याला बाहेर ठेवलं जातं, कारण की पूजनाच्या अगोदर घरात आणलं नाही जात. आणि आपण आता बाहेर ठेवलं आहे इकडे. सो नंतर पूजन करूया आणि पूजन करताना आत घेऊया. सो मित्रांनो, फुलं तर सगळी घेऊन आलो आहे, फुलं जास्त काय नाही होती, एवढीच पांढरी फुलं आणि लाल फुलं एवढीच काय भेटली, थोडीफार जतकाची. आणि हा बघा हिरवागार बेल पण घेऊन आलो आहे, कारण की नागपंचमीसाठी बेल हा पूजेला असलाच पाहिजे, कारण की आज नागपंचमी. सो बेल पण घेऊन आलो आहे, एवढी सारे फुलं पण आहेत. चला तर सर्वप्रथम रांगोळी काढून घेऊया. तर अशा प्रकारचं टाईल्स आहे आणि याच्यात पुढे आम्ही इकडे पूजन करतो. टाईल्सच्या पुढे अगोदर आम्ही चित्र काढायचो, पण आता चित्र कोण जास्त काढायला बघत नाही, त्यामुळे टाईल्सच लावली. आणि याच पुढे इकडे आता पूजन करतो, त्यामुळे सर्वप्रथम रांगोळी काढून घेऊया बाजूला, बाहेर पण काढूया. चला तर
सो मित्रांनो, पूजा तर करून झालेली आहे, आता नैवेद्यासाठी तयारी चालू आहे. सो ही बघा, अशा प्रकारे आम्ही पूजा पण केलेली आहे, दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो, आमच्या इकडं अशा प्रकारचा लाहे आणि दूध आणि त्याच्यात जराशे साखर घालून नागोबासाठी नैवेद्य ठेवला जातो, आणि जो जेवणाचा नैवेद्य असतो थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतोच. आणि सर्वात प्रथम हा नैवेद्य ठेवला जातो आमच्या इकडे. सो मित्रांनो, पूजन आणि सर्व झालं आहे, आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे. आणि उशीर पण झाला आहे, कारण की आई एकटी आहे आणि एकटी जेवण करते. सो मी पण जरा मदत केली होती आणि नंतर आता झोपलो, कारण की झोप आली होती म्हणून जरा झोपलो. आणि मी आता आलो इकडे खाली आणि खालचं वातावरण दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, कधी मी इकडे गावी आलो की इकडे येऊन बसतो. इकडे आल्यावर एकदम बसल्यावर एकदम शांत आणि एकदम निवांत असं वाटतं, कारण की पुढं सगळं भाताची शेती आहे लोकांची आणि एकदम आता हिरवी गार झाली आहे शेती. तेव्हा तुम्ही बघितलं होतं की तेव्हा लावणीची प्रोसेस चालू होती आणि आता लावण झाली आणि जरा जरा शेतीवरती उगवली आहे, त्यामुळे जरा सर्वत्र एकदम हिरवं गार वाटतं आहे पुढे एकदम बसल्यानंतर. सो अशा प्रकारे इकडे खाली येऊन बसतो. आणि इकडचे पाणी पण लास्ट टाइम बघितलं जास्त होतं, तर आता मागच्या दिवसात काही खूप तर पाऊस ना होता, त्यामुळे सगळं पाणी केलं आहे म्हणजे सुकलं आहे पाणी आणि एवढंसंच पाणी आहे आता. त्यामुळे शेती पर पण खूप नुकसानच झालं आहे, कारण की थोडी शेती जळून म्हणजे जळली आहे, थोडा भाग म्हणजे भात आतल्या आत जळून गेली आहेत. सो पाऊस नसल्या कारणाने शेतकऱ्याचं पण नुकसान झालं आहे अशा प्रकारे. सो आपल्या कोकणात नागपंचमीचा सण तेवढाच उत्साहात का साजरा केला जातो याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. कारण की कोकणातल्या जास्तीत जास्त भागात शेती केली जाते, तसेच शेतात जे हुंदीर असतात ते भाताची नाशाडी करतात, तसे नुकसान करतात. सो आपल्या शेतात काही थोड्या प्रकारे साप असतात, जे साप उंदरांना खातात व शेतकऱ्याची मदत करतात. तसेच सापाला शेतकऱ्याचा मित्र असे पण म्हणते जातात व त्यामुळेच नागाची पूजा केली जाते कोकणात, आणि अशा प्रकारे नागाची पूजा केली जाते असं त्याचं कारण आहे. त्या दिवशी कोकणातला जास्तीत जास्त शेतकरी म्हणजे जमिनीला इजा करत नाही, कारण की ह्या दिवसात त्यांना एक दिवस असा असतो की आराम करण्यासाठी असा दिवस असतो, कारण की वर्षभर ते काम करत असतात. तसेच आता गेल्याच महिन्यात त्यांची लावणी पण झालेली असते आणि खूप प्रकारची शेतं जेव्हा असतात तेव्हा खूप प्रकारची कामं असतात. तसेच ह्या दिवशी जास्तीत जास्त कोण असे शेतात जात नाही, कारण की ह्या दिवशी जमिनीला इजा केली जात नाही व हिचं असंच कारण की आराम एक दिवस झाला पाहिजे असं याचं कारण आहे. कारण की खूप थकवाथकवीची कामं असतात पूर्ण वर्षभर, तसेच आता लावणी पण केलेली असते. सो एक दिवस असा आराम मिळायला पाहिजे असं याचं कारण आहे. आणि या दिवसात कोण शेतात जास्त जात नाही किंवा जमिनीला इजा पोहोचवत नाही. मित्रांनो, वातावरण तर बघा, गेले 4-5 दिवस तर एकदम कडकडी धुऊन पडलं होतं. ह्या दिवसात आता जसे जसे गणपती दिवस पुढे येतात तसे आता वातावरण पण दमट झाले आणि आता परत पावसाचे दिवस, जोरदार पावसाचे दिवस सुरू होणार आहेत असं वाटतंय. आज तर दिवसभर दमटच आहे, बघूया रात्री पाऊस पडला तर पडला, कारण की काल रात्री पण जरा पाऊस पडला होता पण आतापर्यंत तरी काय नाही आहे. चला तर आता नैवेद्य दाखवूया नागोबाला आणि नंतर आपण पण जेवून घेऊया, कारण खूप भूक लागली आहे. चला तर सगळे मित्रांनी, बाकी सर्व तर जेवण झालं आहे, आता पातोळ्याची आई तयारी करते. आता पातोळे अशा प्रकारे बनवले जातात ते तुम्हाला दाखवतोच.
सो मित्रांनो आपल्या गरम गरम पातोळे पण तयार झालेले आहेत, सो ते खाऊ घ्या सगळेजण। सो मित्रांनो नैवेद्य तर देवळाला नागोबाला दाखवून ठेवलेलं आहे दाखवलेलं आहे आणि आता पाणी सोडायचं आहे। सो आज आमच्याकडे जेवणात बनलेलं आहे डाळ भात मिक्स भाजी म्हणजे फ्लावरची आणि खास म्हणजे पातोळे। सो आता पाणी सोडून घेतो आणि नंतर आपण पण जेवण घेऊया। मित्रांनो जेवण तर पोटभर करून झालं, आता जरा झोपलो होतो, झोपून जरा उठलो तर आता वाजले आहेत 5:30। सो म्हटलं की नागोबाचं विसर्जन करूया की नंतर तो अळूच्या पानांच्या इकडे ठेवला जातो। सो आता चला तर विसर्जन करूया, तर जरा पूजा करून त्याचं विसर्जन केलं जातं। सो चला तर जाऊया। हा देवा महाराज आज तुझी सेवा केलेली आहे ते मान्य करून मी घरातल्या सगळ्यांना सुखी ते काय चुकला असला तर माफ करून सगळ्यांना बरा करून सुखी ते देवा महाराज। मित्रांनो नागोबाची मूर्ती जी असते ती अळूच्या पानात अशा प्रकारे ठेवली जाते आणि पूर्वी आम्ही पूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ होता, तर अशा प्रकारे आम्ही नंतर जी नागोबाची मूर्ती अळूच्या पानात जिकडे अळूची पानं असतात तिकडे ठेवली जाते। सो अगोदर आम्ही जी मूर्ती होती ती अगोदर परत आणून घरात ठेवायचो पण नंतर नाही ठेवली कारण की अशा खूप साऱ्या मूर्ती साचायचे घरात आणि त्यांची नंतर तुटायचे ते नंतर अशा प्रकारचे हाल जायचे म्हणून म्हटलं की दादा तिकडेच ठेवतात दरवर्षी मूर्ती ती जी नागोबाची मूर्ती असते तिकडेच ठेवतो। सो अशा प्रकारचा आजचा नागपंचमीचा कोकणात नागपंचमीचा सण कशा प्रकारे साजरा केला जातो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। आजचा व्हिडिओ मित्रांनो इकडेच थांबवतो, व्हिडिओ बघण्यास धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि तुम्ही पण अशा प्रकारे नागपंचमीचा सण कोकणात साजरा केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद, चला तर।